नमस्कार, आपण पाहत आहात माय टीव्ही न्यूज मराठी। चला पाहूया ब्रेकिंग। मनमाड सुदर्शन न्यूज चॅनलची मान्यता रद्द करा व सुरेश चव्हाणांवर कारवाई करा। मागणीचे निवेदन मनमाड शहर सर्व सामाजिक संघटनातर्फे मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र यांना देण्यात आले। देशामध्ये अराजक व अशांतता माजवण्याच्या उद्देशाने अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करून त्यांच्या विरोधात सर्वसामान्य नागरिकांच्या मनात द्वेष निर्माण करून सतत धार्मिक भावना भडकावणे, तसेच देशावर असलेले प्रेम आणि एकनिष्ठतेला जाणून बुजून बाधा पोहोचवून उद्देश पसरवण्याच्या हेतूने निपक्षपणे कार्य करणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षमतेवर गंभीर आरोप करणाऱ्या सुदर्शन न्यूज चॅनलची मान्यता रद्द करण्यात यावी। सुरेश चव्हाण यांच्यावर भारतीय संविधान आर्टिकल 30 ची पायमल्ली केल्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे मनमाड शहर सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे मुख्यमंत्री साहेबांना करण्यात आली। निवेदनावर इजाज शाह, जाफर मिर्झा, कयाम सय्यद, कादिर शेख, जाहीद शेख, वसीम शाह, सत्ताम अत्तार, कबीर बागवान, अमजद शेख, बुडन बाबा, फिरोज शेख इत्यादी, मुराद शेख, शकील शेख, अबिद शेख, तौसिफ खान, मुबीन शाह, अफरोज अत्तार आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। माय टीव्ही न्यूज मराठी कडून संवाददाता शेख जावीद पाचोरा।